अतिवृष्टीमुळे गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी रायगड जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तळ कोकणात ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने चिपळूण, खेड, संगमेश्वर, राजापूर मध्ये महापूर आल्याने हाहाकार उडाला आहे. परिणामी येथील नागरिकांना असंख्य समस्यांचा सामना करावा लागत आहे. येथील नागरिकांची हीच गैरसोय लक्षात घेऊन एक हात मदतीचा या सामाजिक उपक्रमांतर्गत पनवेल नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मदत नवे सेवाभाव जोपासला. राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश युवक सचिव संदीप म्हात्रे यांनी आपला वाढदिवसही येथील पूरग्रस्तांची सेवा करून साजरा केला. सुमारे 4 दिवस तळ कोकणातील पूरग्रस्त भागातील नागरिकांना अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक सचिव संदीप म्हात्रे, प्रदेश सचिव तथा नवी मुंबईचे रहमान सय्यद, खारघर शहरचे सुरेश रांजवन, रायगड जिल्हा ओबीसी सेलचे संपर्क प्रमुख जसविंदर सिंग, राष्ट्रवादी पनवेल वॉर्ड क्रमांक 1 चे अध्यक्ष महेश पाटील, खारघर शहर उपाध्यक्ष योगेश निपाने आदी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवत निस्वार्थी भावनेने सेवाभाव जोपासला. यावेळी येथील भयानक अनुभव व्यक्त करताना महाराष्ट्र प्रदेश युवक सचिव संदीप म्हात्रे म्हणाले की, नमस्कार, मी संदीप आले म्हात्रे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सचिव. आम्ही गेल्या 4 दिवस आमच्या टीमसोबत चिपळूणमध्ये आहोत. गेल्या 4 दिवसापासून आम्ही तयार जेवण बनवून इथल्या विविध भागांमध्ये जाऊन ज्यांना खरंच जेवणाची गरज आहे, ज्यांचे जेवणासाठी हाल होत आहेत, अशा लोकांपर्यंत पोचून आम्ही जेवण देत होतो. हे जेवण वाटप करत असताना आम्ही तिथली परिस्थिती बघितली. बऱ्याचशा लोकांची राहती घरं, म्हणजे त्यांनी आयुष्यभरात आपली केलेली कमाई जी आपण घरात लावतो ते घर होत्याचं नव्हतं झालेली आहे. अशी लोकं आपल्या समोर येऊन जेव्हा रडतात तेव्हा खरंच आपण समजू शकतो की ही इथली परिस्थिती काय आहे. ज्यांची घरं नाहीशी झालेली आहेत, आज त्यांना राहायला जागा नाही, अशा स्थितीत ते काय करतील. तेच आम्ही सर्व, ही सर्व माझी टीम, आणि आम्ही जेव्हा हे काम करत असतो तेव्हा आम्ही या भागात आज फिरतो आहे गेले 3-4 दिवस. तेव्हा एक अशी स्थिती बघितली की वाटतं खरंच काहीतरी केलं पाहिजे अशा लोकांसाठी. आणि हेच आम्ही जेव्हा इथे राहून हा सर्व भाग फिरलो, इथली परिस्थिती बघितली, त्याचसोबत पनवेल, मुंबई, नवी मुंबई मधून मदत घेऊन येणाऱ्या गाड्याही तेवढ्याच बघितल्या, खरंच मला आज अभिमान आहे की आम्ही त्या भागातून आहोत ज्या भागातना चिपळूणपर्यंत आज एवढ्या मोठ्या संख्येने मदत येत आहे. म्हणून मला अभिमान आहे की मी पनवेलचा आहे. मला आपल्याला हेच सांगायचं आहे की आज इथे जी मदत येत आहे ते गेली 4 दिवस आम्ही पाहतो आहे की म्हणजे अन्नधान्याच्या स्वरूपात किंवा खाद्यपदार्थांच्या स्वरूपात पाणी किंवा कपडे, ब्लँकेट अशी मदत येत आहे. पण एक कमी मला इथे राहून जाणवली ती की आज जी मुलं आहेत, शालेय मुलं आहेत, त्यांची वह्या, पुस्तकं, दप्तरं ही देखील वाहून गेलेली आहेत. तर त्या वस्तूंची खरंच गरज आहे. आता याच्या पुढे जी लोकं इथे मदत घेऊन येणार असतील तर त्यांना माझी हात जोडून विनंती आहे की आपण जेव्हा मदतीचा विचार कराल तेव्हा वह्या, पुस्तकं, पेन, पेन्सिल, स्कूल बॅग ह्या वस्तूंचा देखील विचार करावा, जेणेकरून इथल्या युवा पिढीला, विद्यार्थ्यांना एक दिलासा मिळेल. त्याचसोबत बरीचशी लोकं जी निधी जमा करतात आपल्या ग्रुपद्वारे, आपल्या संस्थांद्वारे, आणि वस्तूंची खरेदी करून इथपर्यंत पोचत आहेत, त्यांनाही माझी एक विनंती आहे की अशा ज्या काही वस्तू आहेत की ज्यांची खरंच तेवढ्या मोठ्या प्रमाणात गरज नसते, तर अशा वस्तू खरेदी न करता ती आर्थिक मदत आपल्याकडे ठेवून इथे पोचावे. इथली परिस्थिती पाहून ज्यांची खरंच घरं तुटलेली आहेत, ज्यांना खरंच आर्थिकदृष्ट्या मदतीची गरज आहे, अशा लोकांना आपण स्वतः भेटून जर त्यांना काही आर्थिक मदत आपल्याकडून करता आली तर खरंच मी आपला खूप खूप आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझं नाव शैलेश सुभाष शेडगे आहे. हे माझे चुलते विजय शंकर शेडगे आणि दुसरे आमचे चुलते सुरेश शंकर शेडगे. आम्ही असे तिथं 3 एकत्र कुटुंब राहतो. परिस्थिती असे साहेब की पाणी ज्यावेळी सुरुवातीला भरायला लागलं त्यावेळी आम्ही एवढ्या पाण्यात त्यांना कशीतरी बाहेर काढलेली आणि आम्ही फक्त एवढंच बोललेलं की आपलं जीवन वाचूया. फक्त आमच्या घरात अक्षरशः तुम्ही बघाल ना तर फक्त
कुटीला दोन कपडे होते ते फक्त राहिले, बाकी घरात काही सुद्धा राहिले नाही. आता आमची पुरी आम्ही शेती गेली होतो 15 सालांची शेती, ते सर्व भात बी सर्व गेलेला आहे आणि पडलेली परिस्थिती आहे. अजून पंचनामा बी केला पण परंतु आजपर्यंत कुठली मदत म्हणजे आपल्यापर्यंत आर्थिक मदत अशी आलेली नाही. आज जे तुम्ही काही हे तुमच्यासारखे आहेत ते आम्हाला मिळते ते बघा तुमच्यासमोर आम्ही ठेवलेलं आहे, त्यातून आम्ही समाधानी आहोत. पण आजपर्यंत आर्थिक मदत जे असे घरापासून कुठली आलेली नाही. आमचे असे आम्ही 3 कुटुंब एकत्र राहतो असे बाजूबाजूला. हे बघा हे आमचं घर आहे. मी आता 10 दिवस झाले बाहेर राहतोय दुसऱ्यांच्या रूममध्ये चाळीत एका. तिथे पण आम्हाला आता पैसे द्यावे लागणार आहेत, दर महिन्याला द्यावे लागतात पैसे. आणि माझं नाव करण देवीराज पाटील आहे, मी इथलाच आहे. माझ्या आईचं नाव जयश्री देवीराज पाटील आहे. ती लोकांच्या घरी 10 घरी फिरून भांडी घासून कपडे धुवून जी पण काय कमवता येईल ती कमवते. माझे बाबा मजुरी करून काम करतात आणि आता आमचं घर पुराने अशी वाट लावले की कुठे भीक मागण्याची पण अवस्था नाही ठेवले. मुंबईच्या पिकाऱ्यांपेक्षा पण आमची वाईट अवस्था करून ठेवली या पुराच्या पाण्याने. माझी फक्त सरकारला एवढीच विनंती आहे की 2005 नंतर आम्हाला काही मदत मिळालेली नाही आहे, तर आत्ता ती थोडीतरी मदत मिळावी एवढीच मी विनंती करतो आहे सरकारला. तेवढीच माझी कळकळीची विनंती तुम्ही स्वीकार करून. पनवेल नवी मुंबई टीम राष्ट्रवादीने सलग 4 दिवस तळकोकणात सेवाभाव जोपासला. यामध्ये अन्नधान्याचे किट, 5 किलो तांदूळ, 2 किलो कांदे, 5 किलो बटाटा, 1/2 किलो तूर डाळ, 1/2 किलो मसूर डाळ, 1/2 किलो मूग डाळ, 100 ग्रॅम हळद, 1/2 किलो चटणी, 1/2 किलो चणे, 1/2 किलो सोयाबीन असे किट बनवून शंकरवाडी, परशुरामवाडी, बालकोट आदी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.